आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. तणावपूर्ण वातावरण, जोरदार वादावादी, तंटामुक्त अध्यक्षांची निवड. विरोधकांनी माघार घेतल्याने अध्यक्षपदी बाबुराव माळी बिनविरोध. सुरुवातीपासूनच जोरदार वादावादी आणि तणावपूर्ण वातावरणात ग्रामस्थांसह महिलांच्या मोठ्या उपस्थितीत शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथील तंटामुक्त अध्यक्षपदाबाबत चर्चा सुरू झाली आणि अखेर विरोधकांनी माघार घेतल्याने तंटामुक्त अध्यक्षपदी सत्ताधारी गटाचे बाबुराव माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मंगळवारी दिनांक 16 रोजी सकाळी 11 वाजता तंटामुक्त अध्यक्षपदाची निवड व अन्य 2 विषयांवर तालुक्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने गावसभा बोलावली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुरगोंडा पाटील हे होते. सभा सुरू होण्यापूर्वीच ग्रामस्थांनी हजेरी बुकावर सह्या करण्यासाठी 2 तास घालवले. या गोंधळात 3 हजेरी बुकांपैकी 1 हजेरीपत्रक हरवल्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. यावेळी पोलिसांनी रजिस्टर घेतल्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला, तरीही हजेरी रजिस्टर मिळाली नाही. यावेळी प्रचंड गोंधळानंतर सभेला सुरुवात करण्यात आली. यावेळी गावातील 15 जणांनी आपला अर्ज सादर केला होता. यावेळी 8 जणांचे अर्ज कागदपत्राअभावी अपात्र ठरवण्यात आलं. उर्वरित 7 जणांपैकी 5 जणांनी माघार घेतली व सत्ताधारी गटाचे बाबुराव माळी व विरोधी गटाचे जामीर मुल्ला यांचे अर्ज शिल्लक राहिले होते. यावेळी विरोधी गटाने माघार घेतल्याने सत्ताधारी गटाचे बाबुराव माळी यांची तंटामुक्त अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचं घोषित करण्यात आलं. निवडणूक अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी प्रवीण हेरवाडे यांनी काम पाहिलं. यावेळी पंचायत समिती सदस्य मिनाज जमादार, माजी सभापती सुवर्ण अपराज, माजी सरपंच सौ संगीता पाटील, पोलीस पाटील रेखा जाधव, ग्रामपंचायत सदस्य विकास माळी, सुकुमार पाटील, अर्चना अकिवाटे, सीमा बरगाले, मुक्ताबाई पुजारी, शांताबाई हेरवाडे तेरवाडे, अमोल कांबळे, कृष्णा पुजारी, जीवन कांबळे, संजय पुजारी, अनिल आकिवाटे, देवगोंडा आलासे, स्वाभिमानीचे बंडू पाटील, ज्येष्ठ नेते आर पी पाटील, ग्रामविकास अधिकारी विनायक शेवरे यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महानकारी न्यूज साठी हेरवाडहून संदीप अडसूळ.